आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश पेले. अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भव्य दिव्य निर्माण कार्य सुरू आहे. मंदिराच्या निर्माण कामासाठी चंद्रपुरातील काष्ट वापरले जाणार आहेत. बल्लारपूर इथल्या वनविकास महामंडळाच्या आगारातील राम लक्ष्मण या सागवान तसंच आचिरण सागवान काष्टाची मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो रामभक्त या शोभायात्रेत सहभागी होऊन रामभक्तीत तल्लीन झाले. या शोभायात्रेचं ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करत स्वागत करण्यात आलं. श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला राममय झालेल्या चंद्रपुरात खऱ्या अर्थानं कलावंतांची मांदियाळी अनुभव आली. महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून दाखल झालेल्या जवळपास 2000 लोककलावंतांच्या सहभागानं ही रामचंद्रांना पारंपरिक कलांमधून अभिवादन करण्यात आलं. काष्टपूजन आणि शोभायात्रेच्या निमित्तानं आसपासच्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांमधून लोककलावंत चंद्रपुरात सहभागी झाले होते. या सोहळ्याला श्रीराम मंदिर ट्रस्टचे आचार्य गोविंदगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सिने अभिनेता यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. चंद्रपूरचं आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला 27 मार्च पासून सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी विदर्भ मराठवाड्यासह तेलंगणा मध्य प्रदेशातील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे. आता महाकाली देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माता महाकालीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापन आणि महानगरपालिका प्रशासनानं मंदिर परिसरात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात 27 मार्च पासून सुरू झालेली ही यात्रा साधारणपणे महिनाभर चालते. सध्या राज्यामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या अनुषंगानं सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांनी कोविड तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आरोग्य विभागाचे संचालक उपसंचालक यांच्यासह राज्य टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. कोविड अनुषंगानं राज्य आणि जिल्हास्तरावर रुग्णालयाची तयारी मॉकड्रिल याबाबतच्या सूचना औषध साठ्यासोबतच इतर साधन सामग्रीबाबत तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. कोरोना विषाणूचा संसर्ग न्यायालयीन प्रकरण आणि अन्य कारणांमुळे प्रलंबित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या 28 एप्रिलला होणार आहे. यावेळी प्रथम सहकारी संस्थांसह सरपंच आणि सदस्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार असल्यानं ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळे या निवडणुका पूर्वीपेक्षा अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती राजुरा मूळ सिंदेवाही तालुक्यासह इतर तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कापणीला आलेला गहू मिरची ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालं आहे. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त होती. या हंगामात पैसे हाती येतील त्यातून कर्जाची परतफेड करू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं गेलं. यातून सावरण्यासाठी सर्वेक्षण करून तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झालं तेव्हा राज्यावरील कर्जाची टक्केवारी ही 16.98% एवढी होती. 2.5 वर्षाच्या कार्यकाळात त्या सरकारनं राज्याची अर्थव्यवस्था मागे आणण्याचं काम केलं. त्यामुळे राज्याच्या एकूण कर्जात सुमारे 3% वाढ होत ते 19.76% झालं. आता राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जाची टक्केवारी कमी करण्यात आली असून ती आजच्या घडीला 18.23% एवढी आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका करताना निवडणूक बघून अर्थसंकल्प सादर केल्याचं म्हटलं. परंतु हा अर्थसंकल्प निवडणूक बघून नव्हे तर सर्व घटकांची मनं जिंकण्यासाठी असल्याचं प्रतिपादन वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.